नमस्कार. 24 ऑक्टोबर आज खरं तर नेमकं मतांची दिवाळी, मतदार राजा नेमकं कोणाला साजरी करायला लावणार हे ठरवण्याचा आजचा हा दिवस आहे. आपण थेट जाऊया जुन्नर विधानसभा मतदारसंघाकडे. त्या ठिकाणी आपले निवासी संपादक पवनजी गाडेकर हे आहेत. नेमकं त्या मतदारसंघामध्ये कुणी आघाडी घेतली त्याबाबतची माहिती जाणून घेऊया. पवन सर नमस्कार. मी पवन गाडेकर. आपण पाहते आपला आवाज. 195 जुन्नर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यातच आता 2 फेऱ्या झाल्याचं समजतं आहे. त्या दोनही फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे अधिकृत उमेदवार अतुल बेंके हे आघाडीवर आहेत, तर 2 नंबरला अपक्ष असणाऱ्या आशाताई बुचके ह्या 2 नंबरवर आहेत, आणि विद्यमान आमदार हे 3 नंबरवर असल्याचं चित्र आता समोर येतं. पहिल्या फेरी अखेर आपल्या हातामध्ये आकडेवारी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे अधिकृत उमेदवार अतुल बेंके यांना 2296 मतं आहेत, तर आशाताई बुचके ज्या अपक्ष उमेदवार आहेत त्यांना 1542 मतं आहेत, तर विद्यमान आमदार शरद सोनवणे यांना 1280 मतं आहेत, आणि डॉक्टर विनोद केदारी यांना 1046 मतं आहेत. 6520 मतांची आतापर्यंत पहिल्या फेरी अखेर मोजणी झालेली आहे. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.